माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा सन्मान केला जातो आहे। खरंच साहेब आपण या स्पर्धेसाठी आलात आणि आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं सरचे स्वागत केलं जातं आणि या स्पर्धेसाठी तब्बल रामशेठ ठाकूर साहेब यांच्याकडून 25,000 रुपयांची देणगी या स्पर्धेसाठी आले धन्यवाद देतो आहे। आपण इथे येऊन या स्पर्धेची शोभा वाढवलीत। आपण पुन्हा एकदा मॅचकडे वळणार आहोत। धन्यवाद साहेब आपण इथं आलात। निश्चितच प्रत्येक वेळी त्यांचं मार्गदर्शन आणि आज बहुमूल्य विचार त्यांचे सुद्धा आपण ऐकूया। जाऊया साहेबांकडे। उरण उलवे 40+ मास्टर वेलफेअर क्रिकेट असोसिएशन आयोजित उरण उलवे नोटच्या इतिहासातील प्रथमच 40+ खेळाडूंसाठी भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेले आहे। एक याच्यामध्ये स्पर्धेचा उद्देश हा खास एक धाव आरोग्यासाठी असं ठेवून 40+ 45+ 50+ मला काय म्हणत काही 60 वर्षे पण असतील एखाद्या वेळेला तर असे एक छान ज्येष्ठ नागरिकत्वाच्या बाजूपर्यंत पोचणारे असे खेळाडू इथं खेळत आहेत आणि याचं आयोजन अध्यक्ष विजय पाटील, किरीट पाटील, चंद्रकांत कोळी, असुराम भोईर, संजय म्हात्रे, जयेश घरत, त्याचबरोबर त्यांचे संजय पाटील त्याबरोबर महेंद्र ठाकूर, अंकुश कोळी, शफी शेठ, रवींद्र पाटील, नकुल वडा या सर्वांच्या नेतृत्वाखाली उरण उलवे नोड 40+ मास्टर्स असोसिएशनचं हे सामने आज इथं अतिशय चांगल्या रीतीने रंगलेले पाहत आहेत। इथं आल्यानंतर मला आत्ताच एक ओव्हरमध्ये नुसतं पाहिलं तर दोन तीन तरी षटकार झाले असतील, दोन तीन आपल्या तुमच्या चौकार झाले असतील, सर्व तक्रेचं खेळ इथं मला पाहायला मिळालं। म्हणजे रनिंग बिटवीन द काय तुमचं असेल ते विकेट तर तेही चांगलं आहे। 50-55 वर्षाचे खेळाडूसुद्धा 40-45 खेळाडूसुद्धा अशा रीतीनं धावतायत पळतायत पाहिल्यावर नक्कीच तुमचा उद्देश जो आहे एक धाव आरोग्यासाठी तर तो सफल होताना इथं दिसत आहे। उन्हा तानामध्ये पर्वा न करता आपण 50-40 खेळाडू जे आहेत ते ज्या पद्धतीने खेळतायत ते पाहिल्यानंतर आरोग्याच्या दृष्टीनं हे खरंच तुम्ही सुरू केला उपक्रम हा अतिशय चांगला आहे। तुम्हाला सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही अशाच प्रकारचे हे सामने वेळोवेळी भरवत जा, गावागावामध्ये विभागामध्ये हे व्हावेत आणि बक्षिसं पण बऱ्यापैकी ठेवलीत 50-75 वगैरे हजारची। तर ह्या दृष्टीनं म्हणजे खेळताना आपल्याला एक काहीतरी समोर टार्गेट असावं त्या दृष्टीनं ते केलेलं आहे, पण छान सुंदर अशा प्रकारचे खेळ चाललेत आणि त्या तुमच्या आयोजकांना खेळाडूंना आणि सर्व त्याचे दृष्टीनं कर्णधार पंच ह्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। भावी काळात आपण ते 60 वाल्यांच्या वरती ज्येष्ठ नागरिकांना पण यात सहभागी करून घ्या आणि मी 72 झालो आहे मात्र आता त्यामुळं मी आता नाही अजून उद्घाटन केल्यानंतर 2 बॉल मारायला सांगतात ती गोष्ट मी आता उद्घाटनातसुद्धा जास्त जात नाही कारण हा खेळ तरुणांचा आणि प्रौढांचा आहे। तुम्ही 40-45 म्हणजे प्रौढ आपण आहोत तर तशा दृष्टीनं पण हे चांगले असे एक तुम्ही स्पर्धा ठेवली आणि उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन केलं, तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, खेळाडूंचं अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये खेळाला महत्त्व देऊन आपण पुढे जाऊया। तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, आपली थाप शाबासकीची थाप आमच्यासाठी फार मोलाची आहे आणि रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाता लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब एक परिस्पर्श व्यक्तिमत्व यांचं इथं त्यांनी भेट दिली आणि त्याचं प्रस्थान करत आहेत। साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून आभार आणि धन्यवाद देतो। साहेबांना आपण इथं आलात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद देतो कारण आपला प्रत्येक क्षण अतिशय महत्त्वाचा आहे आणि आज या खेळाडूंचा आत्मबल वाढवण्यासाठी
आणि आयोजकांचा आत्मबल वाढवण्यासाठी आपण बघितलेत माजी खासदार आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब।